आईच्या शारीरिक संबंधाची इच्छातृप्ती करण्यासाठी तुझ्या बापाने तुझ्या घरी किती तरुण मुलं पाळून ठेवले होते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हा प्रश्न मी लातूरचे SP लातूरचे पोलीस अधीक्षक राजाराम माने यांना विचारलेला आहे. राजाराम माने यांना हा प्रश्न का विचारलेला आहे पा. या ठिकाणी हा जो व्यक्ती दिसतो याचं नाव बलभीमपुरी आहे. हा लातूरचे आमदार, तुमचे कॅबिनेट मंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा हा वेश्याव्यवसाय मॅनेजर आहे. मांजरा कॉलेजच्या मुलींना, लातूरमधील मांजरा कॉलेजच्या मुलींना वेश्याव्यवसायावर बसवण्याचं काम अमित देशमुख आणि हा व्यक्ती बलभीमपुरी हा करायचा. अमित देशमुख सांगतील त्या ठिकाणी मांजरा कॉलेजच्या मुलींना वेश्याव्यवसायासाठी घेऊन जाण्याचं काम हा करायचा. काँग्रेसचे वेगवेगळे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे आमदार यांना वेश्या पुरवण्याचं काम अमित देशमुख करायचा. आणि या ठिकाणी अमित देशमुख सांगतील त्या ठिकाणी या मुलींना घेऊन जाण्याचं काम हा बलभीमपुरी हा व्यक्ती करायचा. या बलभीमपुरी या अमित देशमुखाच्या वेश्याव्यवसाय मॅनेजरने वेश्याव्यवसाय करण्यासाठी 3 बायका केलेल्या आहेत. आणि विलासराव देशमुख यांचा लातूरमधील औसा रोडमधील महसूल कॉलनी या ठिकाणी जो बंगला आहे त्या बंगल्याच्या अगदी शेजारी शासकीय जमीन बळकावून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी अमित देशमुखाने या वेश्याव्यवसाय मॅनेजरला इमारत त्या ठिकाणी बांधून दिलेली आहे. त्या ठिकाणी त्याची पहिली पत्नी आशापुरी नावाची ही महिला राहते. त्या आशापुरीच्या, या बलभीमपुरी याची पत्नी आशापुरी हिच्या शारीरिक संबंधाची 100% इच्छातृप्ती करण्यासाठी या अमित देशमुखाचा व्यवसाय मॅनेजर बलभीमपुरी याने त्याच्या घरी मागची 15 वर्षे हा जो या ठिकाणी मुलगा दिसतोय हा नागनाथ हळवी नावाचा सोलापूरचा हा तरुण आहे. या तरुणाला घरी पाळून ठेवलेला होता. आणि मी हे काही फेकत नाही आहे, याला 100% पुरावेसुद्धा देतो. या ठिकाणी हा जो मुलगा दिसतोय स्वप्नील कांबळे, कृष्णा भोसले, प्रवीण कदम, प्रशांत कदम हे 4 मुलं त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी भाड्याने राहायचे हे त्या ठिकाणी साक्षीदार आहे. हे दिलेले साक्षीदार आणि जो विलासरावजीचा बंगला आहे औसा रोडवरील ते महसूल कॉलनीमधील सर्व नागरिक यांनी जर म्हणलं की हा सकाराम खुर्पे खोटं बोलतं, हे असत्य आहे की या बलभीमपुरीच्या व्यवसाय मॅनेजरने त्याच्या घरी त्याच्या पत्नीच्या शारीरिक संबंधाची इच्छातृप्ती करण्यासाठी हा तरुण मुलगा पाळून ठेवला नव्हता, तर या महाराष्ट्रातील